अंकिता कालपासून आपल्या सगळ्या कलाकारांचे छान असे स्केच काढते का तिने अशा त्यांचं काढलं आणि आज प्रशांत दादांचं स्केच तिने हाताने काढलंय. तिचं हे स्केच आपण माननीय अध्यक्ष आणि तिलाही मी विनंती करते तिकडे जाऊन ते स्केच द्यायचंय. माननीय सौमित्रजी पोटे यांचाही आपण आता सन्मान करतो. माननीय अध्यक्ष विग्रहजी राजे भोसले यांना विनंती, कृपया त्यांनी सोनूज म्युझिकचे श्री मारुती यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. सन्मान मुलाखत घेणारा एक अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व माननीय सौमित्रजी पोटे, प्रसिद्ध पत्रकार आणि मुलाखतकार. तसं नसतं पण बडबड कोण करतं याचा याला अर्थ असतो. त्यामुळे दांडेंची आम्हाला बडबड ऐकायला आवडेल. तर प्रशांतला सगळ्यात आधी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण पहिल्यांदा भेटतोय, त्यामुळे तुझं खूप अभिनंदन, खूप कौतुक, आम्हाला तुझा गर्व आहे. तू म्हणजे प्रशांत दामले यांनी आपल्याला सांगितलं की सुख म्हणजे नक्की काय असतं, त्याच्या नाटकांमधून, त्याच्या गाण्यांमधून त्याने इतकं रंजन केलं की आपल्याला आपण सगळेच सुखावतो. तू इतकी वर्ष रंगभूमीवर ताजा तवान उभा आहेस, इतके पुरस्कार तुला मिळाले, विक्रम केलेस, तुझ्या लेखी सुख म्हणजे नक्की काय असत? सुख म्हणजे नक्की काय असत? छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं की ते सुख असत. कारण गाणं काय किंवा अभिनय काय हा माझा छंद होता आणि छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं की एक आनंद असतो की मला हा छंद होता आणि आता मी याचा व्यवसाय करतोय किंवा मला काम करायला मिळत आहे. मला खूप स्टेजवर वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स करायला मिळत आहेत. रोज 500,000 लोकांच्या समोर मला सादर करता येते. स्वतःमध्ये सुधारणा करता येते कारण इथे काम करताना कोणी कधीही कसंही चुकू शकतं. त्यामुळे तो एक कॉन्सन्ट्रेशनचा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पण हा डेव्हलप होत जातो हळूहळू. उठलो आणि कलाकार झालो असं नाही होत. आणि सस्टेन परफॉर्मन्स देत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या इथे जेवढी मंडळी येते, इथे कोणी वडे बनवणारे असेल, कोणी वेगवेगळे व्यवसायातली मंडळी असतील. वडे मला आवडतात म्हणून मी वडे म्हटलं. हा म्हणजे ते वडे तळणं किंवा हा जो सगळा प्रकार आहे, तर ह्या क्वालिटीमध्ये सस्टेन्ड काम करत राहणं, त्याच पद्धतीचा आज जो वडा काढला आहे तोच उद्या राहायला पाहिजे. किंवा आज ज्या रिक्षावर मी जसा बिझनेस केलाय तसाच बिझनेस मला उदय करता आला पाहिजे, किंमत वाढवता आला पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे. मला असं म्हणायचं की आपण ज्या व्यवसायात तो ते सस्टेन काम कसं करता येईल याचा विचार करायला केला की मला असं वाटतं की आता ती सुधार होते आणि आपला व्यवसायाचा वर्ष कोण म्हणतात. दामले साहेबांचं जे काही वक्तव्य आहे ते पाहता येत्या काळामध्ये प्रशांत वडेवाले अशी जर तुम्हाला पाठी दिसली तर करता येईल. मला दुःखात असेल तर मी खरंच टाकेल. नाही, सुखाची व्याख्या बदलत असते प्रशांत दादा. जसं की तू जेव्हा पहिल्यांदा नाटक रंगभूमीवर पाय ठेवतास, मग मोरूच्या मोर्चेसारखं नाटक आलं ज्याच्यामध्ये सुपर रूपर हिट झालं, ब्रह्मचर्याचं नाटक केलंस, त्यावेळी सुखाची व्याख्या काय होती? तेव्हा काय सुख वाटत होतं जेव्हा आपण स्वतःला आजमावत असतो ती काय होती? आणि आता संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर मागे बघताना काय वाटतं? हा जो स्पॅन आहे सगळा त्यामध्ये प्रशांत दादा भरून उठला मला ते हवं. नाही, खरं सांगू का की सुरुवातीला जेव्हा आपल्याला संधी मिळते ना, त्या संधी मिळायचा एक आनंद असतो. कारण छंद माझा जो आहे त्या छंदाच्या छंदाचं रूपांतर हळूहळू आपल्याला होताना दिसतं. पण त्यासाठी आपल्याला पहिली संधी मिळेल की एक वेगळा आनंद आहे आणि ही संधी काय मिळवत राहायची आहे याच्यासाठी एक वेगळी मेहनत आहे. आता मेहनतीचा एक वेगळा आनंद आहे. कोणाला भेटायचं, कोणाकडून नकार घ्यायचा, कोणाकडून काय ऐकून घ्यायचं, कारण कुठलाही कलाकार असला तरी अपमान सहन करण्याची ताकद ही पाहिजेच पाहिजे. डेफिनेटली
कितीही मोठा असला कितीही छोटा असला तरी म्हणजे अपमान सहन करायची ताकद पाहिजे. ॲट द सेम टाईम अपमान का झाला आणि हाच ह्याच ही गोष्ट माझी चुकली म्हणून माझा अपमान झाला किंवा अपमान म्हणण्यापेक्षा आपल्याला ऐकून घ्यावं लागलं, तर त्या गोष्टी प्रत्येक व्यवसायात काय करायचं नाही एकदा ठरलं की मला असं वाटतं की आपण योग्य दिशेने जातो आणि आत्ताचा माझा जो काळ आहे तो काय करायचं नाही हे मला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या हातातून शक्यतो मोठी चूक होत नाही, छोटी चूक होते. आणि घरात आपण काय पण चुका करत असतो त्यामुळे घरचं सोडून द्या नाही का अगदी स्पष्ट म्हणजे पूर्वी म्हणायचो की बायकोने साडी मागितली की मला 3 पर्यंत जास्त करायला गमतीने म्हणायचं. पण मला असं वाटतं की प्रत्येक व्यवसायात चुका करण्याची संधी असते, फक्त ती चूक परत करू नये या मताचा मी आहे. त्यामुळे ह्या तू जे म्हणतोस हा जो अख्खा संगीत कला अकादमी किंवा आजपर्यंतचा जो स्पॅन आहे हा चुका सुधारण्याची संधी मिळत गेल्यामुळे मी जो सुधारलो आहे अभिनयाच्या क्षेत्रात किंवा आजपर्यंत आता माझे 12,723 प्रयोग झाले. म्हणजे 6 नोव्हेंबरला 12,500 झाले, आज 12,723 झालेले आहेत. पण या 12,723 मध्ये फक्त 2 प्रयोग कॅन्सल झाले. एक इकडचा तो आवाज बसला होता म्हणून आणि दुसरा चिंचवडला तोही आवाज बसला होता म्हणून. म्हणजे आपण एक असतो ना हावरेपणा करतो ना अजून करूया तर तो हावरेपणामुळे ते झालं होतं. आणि पण कॅन्सलेशनचं प्रमाण नगण्य हो, पण त्यावेळी तो ती चूक परत मी केली नाही. त्यानंतर मला तू इतके प्रयोग केलेस आणि आणखी व्हावेत असंच मला वाटतं. पण जेव्हा जेव्हा आपण यापूर्वी भेटलो होतो तेव्हा एक दोनदा असे क्षण आले होते जेव्हा प्रशांत दामले मला म्हणाले होते की आता मी थांबणार आहे, आता प्रयोग बास नाटक मी थांबवतो. असं एक दोनदा झालं होतं पण तू थांबला नाहीस हे आमचं नशीब आणि अजूनही तू रंजन करतोस. असे क्षण का आले होते की आपण थांबूया असं वाटत होतं नाही. काही काही वेळा काय असतं की आपल्या मनात एक इच्छा असते, जबरदस्त इच्छा असते की आपल्याला ही घालायला पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आणि ती खूप प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळत नाही ना तेव्हा मग काय यार मरू दे असंही होतं. तुला काय हवं होतं नाही ते नाही सांगणार. पण डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझे सहकलावंत घरची मंडळी ही खूप भक्कममध्ये माझ्या पाठीशी उभी होती. त्यामुळे मी जरी म्हटलं तरी ते मनापासून म्हटलं, त्या क्षणाला मनापासून म्हटलं असेल पण नंतर विचार केला मग करणार काय दुसरं करणार काय, कारण घरातल्या लोकांना माझी इतकी घरात राहण्याची सवय नाही आहे. कोविडमुळे झाली आहे थोडीशी ओळख वाढली घरातल्या लोकांची. पण मग मी करणार काय दुसरं, म्हणजे बाकी करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण माझी आवडती गोष्ट म्हणजे माझा छंदाचा व्यवसायात रूपांतर झालेला असताना आता मला कंटाळा आला असं म्हणणं हे चुकीचं आहे. पण अशी कुठली गोष्ट आहे की आजही तुला असं वाटतं की नाही आपण प्रयोग केले पाहिजे, की तुला प्रत्येक प्रयोग आठवत असतो, वेळ आठवत असते, संख्या आठवत असते आणि तू पुन्हा प्रयोग लावत असतोस, एका दिवशी 3-3 प्रयोग करत असतोस, काय असं आहे की जे पुन्हा पुन्हा खेचतं? प्रेक्षकांचं प्रेम हे मला माहिती आहे. नाही आता कसं झालं आहे तर वेगळी जबाबदारी आहे. निर्माता म्हणून माझ्यावर 2008 वेगळी जबाबदारी आहे. माझ्याबरोबर 1992 पासून जी मंडळी तीच आज माझी बॅकस्टेज आर्टिस्ट आहे. त्यामुळे साधारणपणे 45 लोकांची फॅमिली माझ्याबरोबर आहे. त्यामुळे मी कंटाळा आला हो असं म्हणून मला चालणार नाही आहे. जोपर्यंत पाय खेचत मी रंगमंचावर चालायला लागणार नाही तोपर्यंत मी काम करणार. वा बऱ्याचदा असं होतं की आता तुझ्यावर आणखी नवीन जबाबदारी आली आहे की तू आता नाट्य परिषदेचा अध्यक्ष सुद्धा झालास, त्याबद्दल आपण एकदा त्याचं जोरदार अभिनंदन करूया. की रंगभूमीवर पाय रोवून उभा असलेला एक मोठा कलाकार नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष झाल्यानंतर सत्कार सोहळ्याचा मागं पडले, पटकन मुद्द्यावर येतो, असं काय समोर दिसतं की पहिल्या 5 गोष्टी मला बदलायच्या? नाही मी बदलायच्या भानगडीत पडत नाही. मग माझ्या नवीन गोष्टी आहेत. वा कारण काय आहे की बदलण्यात मग खूप वेळ जातो, मग सगळं ते मागची पानं उलगडा ती वाचा ते तेवढा वेळ नाही आपल्याकडे. तर मला ज्या गोष्टी करायच्या ते नवीन आहेत भैयाला माहिती आहे. पहिली गोष्ट होती की माझं नाट्यसंकुल जे नाट्यगृह बंद पडलं होतं ते मला आधी सुरू करायचं होतं,
ते 14 जून सुरू झालं. वा, खरी गोष्ट. नाट्य संमेलन हा वर्षातून एकदा येणारा सोहळा आहे, बरोबर. पण नाट्य परिषदेची अजून काही जबाबदाऱ्या आहेत, महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. नाट्य संमेलन आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या जबाबदाऱ्या माझ्यामध्ये अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रात अनेक रंगकर्मी आहेत आणि ते स्ट्रगल करण्यासाठी मुंबईत येत असतात, बरोबर. मुंबईत आल्यानंतर पहिली त्यांची अडचण असली ती राहण्याची अडचण असते. तर नाट्य परिषद याच्या बाबतीत काही करू शकतं का की मुंबईत आल्यानंतर समजा तू एखादा जळगावचा मुलगा मुंबईत आला तर त्याला पहिलं राहण्यासाठी 5,000 रुपये महिन्याला वेगळे काढायला लागतात, ते सुद्धा शेअरिंगमध्ये. मग त्याच्यापुढे खाणंपिणं, मग त्याच्यापुढे त्यांचं स्ट्रगलिंग पिरियड तिथून सुरू होतो. तर अगदी 5,000 नाही, पण निदान 2,500 तरी त्याचं 6 महिन्यासाठी राहणं होईल का? कायमस्वरूपी तिथं राहायला द्यायचं नाही, बरोबर. पण निदान 6 महिने तरी त्याला एक सपोर्ट म्हणून परिषद काही मदत करू शकते का? हे नंबर 1 म्हणजे हे नंबर 2 प्रामुख्याच्या गोष्टी आहेत. आणि नंबर 3, महाराष्ट्रातली जी नाट्यगृह आहे, 48 नाट्यगृह आज आहेत, अजून 41 होऊ शकतील. एकूण आपल्याकडे 92 सेंटर्स अशी आहेत की तिथे आम्ही नाटक करू शकतो. त्यातली 48 नाट्यगृह आज कार्यरत आहेत, त्यातली 2 उत्तम आहेत आणि बाकी सेशन्स अशीच आहेत. तर ही अशीच नाट्यगृह जी आहे त्यांना एका छताखाली आणून त्यांना व्यवस्थित, कसं आहे की समोरचे म्हणजे रसिक प्रेक्षक आणि कलावंत या दोघांनी नाटक बघायला मजा यायला पाहिजे, अगदी. त्यामुळे इथे आल्यानंतर दोघांची, रसिकांची आणि आमची एकच अगदी छोट्या छोट्या रिक्वायरमेंट्स आहेत. वॉशरूम्स उत्तम पाहिजे, एसी व्यवस्थित पाहिजे, साऊंड सिस्टीम छान पाहिजे. पण मला वाटतं ना हे आपण वर्षानुवर्ष बोलतोय प्रशांत, आता नाही तू ह्याच्या पुढच्या 6 महिन्यात कामाला लावलेलं आहे मी. ओके, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, आमचे सांस्कृतिक मंत्री, आमची पूर्ण 60-8 जणांची टीम, त्यात भैया सुद्धा आहे, हे सगळेजण हे फोकस ठेवून काम करतोय. कसं आहे की कुठल्याही मोठ्या संघटनेत जेव्हा पर्सनल इंटरेस्ट निर्माण होतात तेव्हा तिथे गडबड होते. खरं आमची 60 जणांची टीम टचवूड अशी आहे की ज्यांचे पर्सनल इंटरेस्ट काही नाही आहेत, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मोठे आहेत, त्यामुळे पर्सनल इंटरेस्ट नसल्यामुळे हे फोकस करायचे, हे फोकस करायचे, हे फोकस करायचे असं एकदा आमचं ठरलं की आम्ही त्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने काम करायचा प्रयत्न करतो. जे आता नाट्यगृहांची जी समस्या आहे त्यावर सगळ्यांनी फोकस केले. तू जसं अध्यक्ष होणं हे ऐतिहासिक आहे आणि कौतुकास्पद आहे, तशाच पद्धतीनं 100वा नाट्य संमेलन हे सुद्धा फार महत्वाचं आहे, तो आकडा सुद्धा महत्वाचा आहे आणि त्यावेळेला तू अध्यक्ष असणं हेही दुग्धशर्कर योग वाटतो मला आणि तरी टीम. तर 100वा संमेलन कुठं कसं असावं असं वाटतं? नाही नाही, मला काय वाटतं ह्याला महत्व नाही, 60 जणांना काय वाटतं ते महत्व आहे. पण तुला काय वाटतं? मला एकाने सांगितलं होतं, बरं का भैया, अध्यक्षाने काहीही बोलायचं नसतं. अध्यक्षाने काहीही बोलायचं नसतं, 60 जणांचं म्हणणं काय आहे ते अध्यक्षाने डिक्लेअर करायचं असतं. पण आता या समोरची कार्यपद्धती अशी असणार, अशीच असणार आहे, अशीच असायला हवी. माझं काय मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे, मी समजा सांगेन की मला चिंचवडला करायचंय असं मी समजा. पण तुझं व्यक्तिगत मत काय? माझं व्यक्तिगत मत काही नाही आहे, ते मी तुला सांगेन. ओके, एक छोटा व्यक्तिगत प्रश्न असा ना, प्रशांत बंगलेचं नाटक असेल किंवा प्रयोगांचा विक्रम असेल किंवा प्रयोगाला जर मुख्यमंत्री येणार असतील तर त्याच्या बातम्या होतात माध्यमांमध्ये, पण अलीकडच्या काळामध्ये जेवढा रसिकाश्रय प्रयोगांना मिळतो तेवढा माध्यमांमध्ये बातम्या येत नाही, संमेलन नाट्य समीक्षण होत नाहीत, त्याच्या बातम्या येत नाही. तुला असं वाटतं काय की म्हणून नाटकाला लोकाश्रय तर मिळतोय पण त्याचं इम्प्रेशन माध्यमांमध्ये दिसत नाही आहे, याबद्दल काही करायला? नाटक चालण्यासाठी माउथ पब्लिसिटीची गरज आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पेपरमध्ये समीक्षा येणं ही फार महत्त्वाचं आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं असं आहे की ते 800 लोक 800 प्रेक्षक बसलेले आहेत, ते 800 प्रेक्षक बाहेर जाऊन नेहमी जेव्हा अजून 800 प्रेक्षकांना सांगाल की समीक्षेपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने माउथ पब्लिसिटी होते आणि माउथ पब्लिसिटी एकदा उत्तम झाली की नाटक चाललं. आता तुझा दुसरा मुद्दा आहे की माध्यमं त्याची दखल घेत नाही, हे काही मला मान्य नाही आहे, कारण माध्यमं जेवढी दखल घेतात तेवढी घेतात, त्यांना जेवढं झेपेल तेवढे ते काय 500 शब्द 1,000 शब्द 1,500 तुमचे ते काय म्हटलं आहेस, त्यामुळे तुलाही माहिती आहे. पण माध्यमं दखल घेत नाहीत असं मी असं अजिबात मानणार नाही, कारण पुढारी म्हणा
लोकमत म्हणा, सकाळ म्हणा, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, सगळी वर्तमानपत्र नवीन आलेल्या नाटकाची दखल घेतात, नवीन येणाऱ्या नाटकाची दखल घेतात. आता नाटक चांगलं आहे का वाईट आहे हे प्रेक्षकाने ठरवायचं असतं. डेफिनेटली पण माध्यमं दखल घेतात. आणि मी असं खूप अभिमानाने सांगू शकतो, आज जी काही 40-50 नाटकं चालू आहेत त्यातली जवळजवळ 13-14 नाटकं उत्तम पद्धतीने लोकांनी ऍक्सेप्ट केलेली आहेत. हा ही एक विक्रम आहे. नाही तर पूर्वी साधारणपणे 3-4-5 नाटकं झाल्याची, आज 10-12-13-14 नाटकं छान पद्धतीने चालत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की निर्माते, कलावंत या सगळ्यांनी न ठरवता हे घडतंय, आणि हे न ठरवता घडतंय त्यामुळे त्यांना एक एनर्जी मिळते. समोर प्रेक्षक आहेत, लाफ्टर घेत आहेत, छान नाटक रंगत आहे, छान बुकिंग होत आहे, खूप लॉस होत नाही आहे असं सगळ्या गोष्टी. तू कलाकार म्हणून गावोगावात प्रयोग केलेले आहेस, अनेक नाट्यगृहांमध्ये गेलेले आहेस. तर जसं तू म्हणालास की 48 नाट्यगृहांत आहेत, नाट्य परिषदेबद्दल बोलायचं तर मला कधी कधी असं वाटतं की परिषदेचं काम फक्त मुंबई पुरतं मर्यादित आहे का, मुंबई पुण्यापुरतंच आहे का, परिषद किंवा नागपूर आपण म्हणू शकतो, पण हे जे गावागावांमध्ये शाखा आहेत शहराशहरांमध्ये, तिथं ते झिरपत जायला पाहिजे असं याच्यासाठी. झिरपायला हरकत नाही, पण अध्यक्ष म्हणून एक माझी शिस्त, मला जे वाटतं ते मी आमच्या 60 जणांना पण सांगितलं, भैयाला पण माहिती आहे. 58 शाखा आहेत, त्या 58 शाखांचं ऑडिट व्हायला पाहिजे. पहिलं हे बेशिस्त शिस्त पाहिजे की मला हे काम करायचं, ठीक आहे ना, करणार, मग प्रॉब्लेम नाही मला. पण जे उद्या ऑडिटर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला जे प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण आधी ऑडिटेड आपल्याला ही सेवाभावी संस्था असली, अखिल भारतीय नाट्य परिषद ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे तिच्याकडून आम्हाला काही मिळेल अशी अपेक्षा धरणं मुळात चुकीचं आहे. बरोबर. त्यामुळे आपले ज्या काही शाखा आहेत त्या शाखांनी सक्षम होण्यासाठी आधी स्वतः कार्यरत व्हायला पाहिजे. त्यांनी स्वतः कार्यरत झालं आणि स्वतः कार्यरत होणं म्हणजे काय, तर एकाधिका स्पर्धा घेणं, वाचन, तुमचे स्थानिक पातळीवर काही ज्या गोष्टी पातळीवर सगळ्या गोष्टी करत राहणं, पण त्याचबरोबर जे नियम आहेत, नियम आणि अटी ज्या आहेत त्या पाळत राहणं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अध्यक्ष म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने छान काम करायला पाहिजे, आणि सूक्ष्म पद्धतीने काय नाही आहे आपल्या शाखेमध्ये, काय नाही आहे हे बघायला पाहिजे, आणि नवीन नवीन कल्पना राबवायला पाहिजे, त्यामुळे ते आम्हाला जाणार पाहिजे. शेवटचे दोन तीन प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. जसं खूप स्ट्रगल करत तू मोठा झालास आणि खूप मोठा नट झालास, तुझ्या हाताकडनं खूप नवीन नवीन मुलं तयार होत आहेत. प्रशांत आमले फॅन फाउंडेशनकडून तू खूप नवीन नाटकं करतोयस, तर नव्या नव्या कलाकारांना संधी देतोयस. तू जेव्हा या सगळ्या नव्या पिढीकडे पाहतोस, तेव्हा तुला असं, तू कुणामध्ये स्वतःला पाहतोस का की ह्या मुलगा मला असं वाटतो की त्याला पाहिलं की मला वाटतं यार आम्ही असा होतो कदाचित. नाही नाही, मुळात मी संधी देतोय हे म्हणणं चुकीचं आहे. तुझ्यात काहीतरी आहे म्हणून मी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणायला हरकत नाही. पण हे त्याच अर्थानं दुसरा शब्द तू घेते. नाही, त्याच अर्थाने मी संधी देतोय की मी उपकार करतोय असं नाही. मी उपकार नाही करत आहे. तुझ्यात काहीतरी मला स्पार्क दिसला, तो स्पार्क मला आवडला, म्हणून मी तुला माझ्याबरोबर घेऊन आपण दोघं एकत्र काम करतोय असं ढोबळ मानाने म्हणू शकतो. या रंगभूमीवर काम करताना मगाशी म्हटल्याप्रमाणे सस्टेन्ड काम करता यायला पाहिजे. आज जसा प्रयोग झाला तसाच उद्या व्हायला पाहिजे, किंबहुना त्याच्यामध्ये जास्त भर पडायला पाहिजे. बारीक बारीक गोष्टी खूप असतात, टायमिंगच्या गोष्टी असतात, लुक्सच्या गोष्टी असतात, पिचच्या गोष्टी असतात, टोनच्या गोष्टी असतात, स्वतःला प्रेझेंट करायच्या गोष्टी असतात. या अनुभवाने येतात, पण अनुभव येण्यासाठी तुम्हाला खूप प्रयोग करायचे. 10 नाटकाचे मी 100 प्रयोग केले, त्याच्याऐवजी 1 नाटकाचे 100 प्रयोग केले हे जास्त फायदेशीर आहे. कारण आपल्या घरामध्ये आपली गृहिणी किंवा पत्नी, गृहिणी आई आपली कोबीची भाजी करते, बरोबर. तर प्रत्येक दिवशी केलेल्या कोबीची भाजी, आज सुद्धा कोबीची भाजी आहे, उद्या सुद्धा कोबीची भाजी आहे, परवा सुद्धा कोबीची भाजी आहे, अशी 5 दिवस सलग कोबीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली तरी ती आवडते आपल्याला. पण ती वेगवेगळ्या पद्धतीने असते, पण शेवटी खाताना आपण कोबीची भाजी अशीच खातो, बरोबर. त्यामुळे ही चव कायम ठेवणं इथे, कारण ते सगळं नवीन आहे. खरी गोष्ट, खरी गोष्ट, प्रेक्षक सगळे नवीन आहेत. ही चव कायम ठेवणं, आणि आता मी जी कोबीची भाजी केली ती पहिल्यांदाच केली आहे अशा पद्धतीने सादर करणं, वा ते महत्त्वाचं आहे. करेक्ट. नाही तर ते मेकॅनिकल मेकॅनिकल इतक्या लॉंग रन, म्हणजे लॉंग रन खेळण्यासाठी इथं खूप नवीन नवीन मुलं असतात ज्यांना नाटकांमध्ये कामं करायची असतात. तू जो इतका मोठा रन खेळलायस, खेळतोयस, असे कुठले
गुण असायला पाहिजे ज्याच्यामुळे आपण इतकी मोठी इनिंग खेळू शकतो? कुठले महत्वाचे गुण अंगी बाळगले पाहिजेत की बाबा या हे ह्या गुणाला जर तुम्ही धरलं तर तुम्ही लॉंग रन खेळू शकता? पहिला गुण असा आहे की आपलं शिक्षण पूर्ण गरजेचं आहे. शिक्षण पूर्ण गरजेचं आहे कारण कारण इथून कधी रिटायर व्हावं लागतं. म्हणजे आपण नाही करत, प्रेक्षकच करतात. हां, त्यामुळे शिक्षण पूर्ण असायला पाहिजे. आपलं इथून समजा रिटायर झालं उद्या तर आपल्याला कुठेतरी पोटापाण्याची सोय करायला पाहिजे, त्याशिवाय लग्न होत नाही. आई वडिलांचं तेच म्हणणं असतं की बाबा शिक काय ते आणि मग तुला काय करायचं ते कर. त्यामुळे शिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर ठरवायला पाहिजे मला कुठं काम करायचं आहे. सध्या उलटी गंगा आहे. पूर्वी कसं प्रायोगिक थिएटर, व्यावसायिक रंगभूमी, मग त्यानंतर मराठी सिरियल, मग मराठी पिक्चर, मग अशी असे टप्पे होते. आता उलटं झालेलं आहे. मराठी सिरियलमधून इथे येतात, त्यामुळे त्याचा अनुभव खूप कमी असतो रंगमंचावर. लेपन मॅकची पद्धत पूर्वी नव्हती, हल्ली एखादी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आत्तापर्यंत लेपन मॅक आम्ही वापरत नव्हतो. पण तिकडून जे येतात त्या त्यांना त्यांना प्रोजेक्शनच नाही आहे. त्यांचे लग्स आहेत की नाही इथपासून शंका आहे. किती महत्वाचं आहे कारण व्होकल कॉर्डला आपला सपोर्ट मिळतो तो लंग्समधून मिळतो आणि लंग्समधून सपोर्ट मिळण्यासाठी लंग्स पॉवरफुल पाहिजे. लंग्स पॉवरफुल करायचे असतील तर बोलायची सवय पाहिजे. आणि इथे रंगमंचावर उभं राहून बोलताना नेहमी आत्ता आपण जे असं बोलतोय ते रंगमंचावर उभं राहिलं की ह्याची हाय पिच जातो. ॲब्सोल्युटली. आणि तो हाय पिचमध्ये सतत 2.5 तास बोलण्यासाठी ताकद पाहिजे, सवय पाहिजे आणि इच्छा पाहिजे. त्यामुळे मी नवीन सगळ्या आमच्या सहकलाकारांना सांगू इच्छितो इथून सुरू करा. प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, मग तिकडे गेल्यानंतर कसं आहे मोठ्या सिरियलमध्ये चाललेल्या सिरियलमध्ये काम केल्यानंतर खाली उतरायला फार त्रास होतो. आपल्या वर जाताना पायऱ्या मजबूत करत गेल्यानंतर उतरायला सोपं पडतं, वाईट वाटत नाही. त्या भाग आता जाता जाता प्रशांत आमलेंना मी अशी विनंती करतो की त्यांनी एक आपल्या सगळ्यांसाठी गाणं गावं. आता इथे ऑर्केस्ट्रा अवेलेबलच आहे तर माझ्या सगळ्या ऑर्केस्ट्रा मित्रांना मी विनंती करतो की एक हिंदी गाणं तुमच्यासाठी म्हणतो. वा पटकन पटकन
म्हणाल की हे गाणं एका सुंदर व्यक्तिमत्वानं इथं जमलेल्या सगळ्या सुंदर तरुणींना डेडिकेट केलं आहे. माणूसच वडे व आवाज काय काय त्याच्याऐवजी मी हे म्हटलं. मला सांग सुख म्हणजे काय असत, मला सांग सुख म्हणजे काय असत, काय म्हणजे असलं खूप वर्षापासून ओळखतो त्यांची धडपड. मी स्वतः जवळ बघितलेली आहे, कोरोना काळात तर बघितलेलीच आहे. आणि सर्व सहकारी त्यांचे त्यांच्या बरोबरची सगळी मंडळी त्यांची काळजी घेणार हे फार अवघड आहे, आणि इतकी वर्ष घेणार हे तर फारच अवघड आहे. पण मला म्हणजे मी त्यांना जे काय ओळखतो त्यांना सगळ्यांना पाहिजे सगळे परिवार त्यांना भैया म्हणतात. मी त्यांना जे काय ओळखतो कुठली कुठलीही मोठी जबाबदारी कितीही मोठी जबाबदारी असो ते लिहिल्या बाहेर पडतात, कारण त्यांच्याकडे एक तर डोकं आहे आणि लोकांना हँडल कसं करायचं त्यांना बरोबर माहिती आहे, लोकांना सांभाळायचं कसं ते माहिती आहे. त्यामुळे समूहासकट काम करणं हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे. त्यामुळे मेघराज भोसले यांचं मी खूप मनापासून कौतुक आलो आहे. गेली 15 वर्ष सातत्याने या बालगंधर्व रंगमंदिरात ते कार्यक्रम करत आहेत. त्यांचा बालगंधर्वचं ते वाढदिवस साजरा करतात ही खूप वेगळी संकल्पना आहे. वास्तूचा वाढदिवस ही संकल्पना मला नाही वाटत कुठे भारतात असेल. नाही त्याचं तेच म्हणजे मला असं वाटतं त्याचं तेच कौतुक आहे की अशा वेगळ्या आयडिया काहीतरी डोक्यात असतात त्याच्या, त्यामुळे ते आजपर्यंत या पोझिशनला पोहोचलेत आणि अजून जाल तुम्ही अजून आणि या बालगंधर्वची माझ्या खूप छान आठवणी आहेतच. इथेच मी 5 वर्ष केली होती, सकाळी 7 ते रात्री 12. त्यामुळे या रंगमंचाला नमस्कार करतो. तू इथं आवर्जून आलास, वेळ काढून इतक्या दगदग तुझ्या जे शेड्यूल आहे त्यातून तुझे खरंच खूप आभार. आणि इथं आपण थांबूया. थँक्यू. पुढच्या वेळी आपण हा रेग्युलर 2 तासाचा करूया कार्यक्रम. थँक्यू. मी आता सूत्र पुन्हा आपल्याकडे देतो.